विश्व आदिवासी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। बापू मोरे, महाराष्ट्र राज्य महासचिव, एकलव्य भिल्ले समाज संघटना महाराष्ट्र राज्य, हिलाल गायकवाड, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष, एकलव्य भिल्ले महासमाज संघटना महाराष्ट्र राज्य, अविनाश नगराळे, अमळनेर तालुका अध्यक्ष, एकलव्य भिल्ले समाज संघटना महाराष्ट्र राज्य। ध्यान दिले जाते अशा शिवाजी शाळेसमोर अवैध दारू विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. देवळगाव तालुक्यातील महि येथे खुलेआम दारू विकली जात असून कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा शाळेच्या शिक्षकांना कोणत्याच प्रकारची तक्रार केली जात नाहीये. अखेर केव्हापर्यंत हा अवैध दारूचा धंदा ज्ञानबंदीवर रुग्णालयासमोर चालणार असा प्रश्न पडलाय. हे अवैध दारूचे धंदे करणारे कायद्याचे धाक विसरले आहेत का असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होतोय. याकडे पोलीस प्रशासनही दुर्लक्ष करत आहे. पोलीस चौकीच्या समोरूनच या अवैध दारूची वाहतूक केली जात असून हे दारू खुलेआम विकली जाते. तरीही पोलीस प्रशासन यावर कोणतीही कारवाई करत नसल्याचं दिसून येत आहे. प्रतिनिधी जुहेद कुरेशीचं आधार न्यूज, देऊळगाव. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.